अय पोरा इथं ये, लई खुळा आहेस रे. अरे बापरे, का? अरे नवीन नवीन लग्न झालंय तुझं, हा पोरगी घरात नवीन हाय, तिला कुठं फिरायला बिरायला घेऊन जायचं तर म्हण वावरात जातोय मी, काय हो? हा बरोबर आहे आई, ठरलंय माझं, येत्या 15 दिवसात मी तिला घेऊन जाणार आहे कुठंतरी फिरायला. हे बघ पोरा, आता माझी फकस्त एकच इच्छा आहे, पुढल्या वर्षी नातवाला मला नवमाकू घालायचं आहे, काय? रूप तुझ पाहिलं काहूर दाटलं, मना मंदी आगळ हे रण कस पेटलं. रूप तुझ पाहिलं काहूर दाटलं, मना मंदी आगळ हे रण कस पेटलं. रात दिस जित तित भास तुझा होई. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल ना. मला चुकीचं नका समजू, पण मला खरं तर हे लग्न करायचंच नव्हतं. नाही म्हणजे मला तुमच्याबद्दल काही शंका नाही आहे, पण माझी काही स्वप्न होती. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, अधिकारी बनायचं होतं. पण हल्ली मुलींचं कोण ऐकतंय ना, पण घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं. आणि आज सकाळी मी आईंचं बोलणं ऐकलं, मी तयार नाही आहे हो या सगळ्यांसाठी. आणि 8 दिवसांनी पेपर आहे माझा, अशा वेळी बाहेर कुठे फिरायला जायचं म्हणजे. तुम्हाला समजतंय ना मला काय म्हणायचंय? मन झुरू लागल हुरू हुरू लागल, पिरमात तुझ्या येड ठरू लागल. मन झुरू लागल हुरू हुरू लागल, पिरमात तुझ्या येड ठरू लागल. दिन रात तुझ पडतय अस पान, झोप लागना कस हरलय भान. दिन रात तुझ पडतय अस पान, झोप लागना कस हरलय भान. झालय आखुळ हे पिरमात धुंद, याद तुझी लागलं. मन झुरू लागलं हुरू हुरू
पुरा सुचना काही तुझ्याला अधुरा पाखरू दिलाचा स्वप्न ध्येय कुणाची सामान्य कुणाची असामान्य पण प्रत्येक जण आपल्या परीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण आपली स्वप्न विसरावीत आणि त्याच्या वाटेवर वाटेकरी होऊन त्याला त्याच्या ध्येयापर्यंत निस्वार्थपणे पोचवावे हेच खरं प्रेम. आणि ही परीक्षा देऊन तिच्या चेहऱ्यावर आलेली ही गोड स्माईल पाहून मला माझी सर्व स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. आता निकाल काहीही लागू दे पण मी मात्र या परीक्षेत नंबरात पास झाले. मन झुरू लागलं.